दिवसभरातल्या एका अजून मोठ्या बातमीकडे आपण वळतोय विश्वासदर्शक ठरावापूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारचं भवितव्य अधांतरी आहे बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक ठरावाला उपस्थित राहणं बंधनकारक करता येणार नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय त्यामुळे आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी सत्तारूढ आघाडी पुढे पुरेसं संख्याबळ जमवणं आव्हानात्मकच आहे काँग्रेसच्या तेरा तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तीन आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत तर दोन अपक्ष आमदारांनी सत्तारूढ आघाडीचा पाठिंबा मागे घेत भाजपला पाठिंबा दिलेला आहे दोनशे पंचवीस सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे एकशे सात सदस्य आहेत जर सोळा आमदारांचे राजीनामे स्वीकारले तर सत्तारूढ आघाडीचं बळ एकशे एक पर्यंत खाली येऊन कुमारस्वामी सरकार अल्पमतात येणार आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत संदीप आज कर्नाटकात महत्वाचा दिवस आहे आज हा परीक्षेचा दिवस आहे कुमारस्वामींसाठी नक्कीच सुवर्णा खरं तर आमदारांची संख्या कमी असताना देखील विश्वासदर्शक ठराव मांडण्याची परवानगी कुमारस्वामी यांनी मागितली हे खरं तर धाडस म्हणावं लागेल महत्त्वाची गोष्ट आतापर्यंतची अपडेट अशी आहे सुवर्णा की बेळगाव जिल्ह्यातल्या ले कागवाडचे आमदार आहेत श्रीमंत पाटील ते काँग्रेसचे आमदार आहेत काल दुपारपासून ते आमदार बेपत्ता असल्याची चर्चा संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये आहे कारण एक एक आमदार म्हणजे दोन्ही बाजूलाही महत्त्वाचा आहे सत्ताधाऱ्यांनी असेल किंवा विरोधकांना असेल बरोबर अकरा वाजता कुमारस्वामी हे मध्ये दाखल होतील बंगळुरूमध्ये आणि तिथं विश्वासदर्शक ठराव जो आहे तो दाखल केला जाईल विधानसभा अध्यक्ष आणि बसपाचे आमदार असं जर धरलं तर एकशे एकपर्यंत जातं फक्त कुमारस्वामी यांचं संख्याबळ आणि येडियुरप्पांचं मात्र एकशे पाचपर्यंत जातं भाजपचं त्यामुळे आज सरकार कोसळणार की सरकार तारणार याचा फैसला काही वेळातच होईल पण कदाचित जर सरकार पडलं तर लगेच भाजप दावा दाखल करू शकतं आणि येडियुरप्पा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात पण चौदा महिन्यात अवघ्या कुमारस्वामी सरकार कोसळेल अशी कुणालाही शक्यता वाटली नव्हती मात्र आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला नेमकं काय होतं याकडे संपूर्ण दक्षिण भारताचं लक्ष लागलेलं आहे नक्की पण जसं तू म्हणालास की अगदी एक एक आमदार महत्वाचा आहे त्यामुळे या आमदारांच्या संख्याबळाविषयी काय सांगशील आणि एका बाजूला सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे त्याविषयी सुद्धा काय अपडेट द्यायचा कारण त्याचा परिणाम अर्थातच आजच्या या विश्वासदर्शक ठरावा वेळी सुनावणी वेळी होणार आहे नक्कीच सोहळ्या पंधरा बंडखोर आमदार जे आहेत ते अजूनही मुंबईतल्या हॉटेलमध्ये आहेत काल सुप्रीम कोर्टानं सांगितलं या पंधरा आमदारांचा आज कुठलाही सभा सभागृहामध्ये सहभाग नसेल त्यामुळे ते, ते पंधरा आमदार सोडले आणि त्यानंतर आणखी एका आमदारानं राजीनामा दिलेला आहे तो देखील स्वीकारण्यात ना आलेला नाही अजून पण ते देखील सभागृहात असतील काही नाही शक्यता कमी वाटते श्रीमंत पाटील कालपासून बेपत्ता आहेत का कागवाडचे आमदार त्यामुळे एकूण जर संख्याबळ पाहिलं जे डी एस आणि काँग्रेसचं तर त्यांना बसप आणि विधानसभा अध्यक्ष स्वतः जे रमेश कुमार आहेत असे असं जर संख्याबळ पाहिलं तर ते एकशे एक पर्यंत जातं आणि भाजपकडे मात्र ऑलरेडी एकशे पाच त्यांचे आमदार आहेत आणि एका एक नक्की संदीप धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल